शेतकऱ्याला 1000-1500 रुपये रोज येतोय 10 गुंठ्यात. मग हेच जर असलं एकरभर तर 4000 रुपये रोज शेतीतून दुसरा येणार नाही शेतकऱ्याला. मी 15-20 हजार रुपये आतलो माझे वैयक्तिक खर्च केले, पण आतलो मी ते हे करून 50 हजार रुपये माझ्याकडे आज बॅलन्स झालं सर. या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून तुम्हाला नक्कीच समाधान वाटलं असेल. त्याचं कारण आहे स्ट्रॉबेरी. कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग केलाय, यामुळे येथील शेतकरी जाम खुश आहेत. आम्ही पहिले तिथं जाऊन प्रत्यक्षात बघितलं वाईला, आम्ही ट्रीप नेली पूर्ण शेतकऱ्यांची, तिथली परिस्थिती वातावरण बघितलं आणि त्यांची टेक्नॉलॉजी आणि ते जे माध्यम जे वापरतात ते सगळं बघितल्यामुळे आम्हाला शाश्वती आली का आम्ही 100% येऊ शकतो. आणि तिथलं टेम्परेचरचा विचार केला तर आमचं आणि त्यांचं टेम्परेचर सारखं असल्यामुळं काही पीक येण्यास कुठली हरकत नाही, जमीन पण सारखी आहे, त्याच्यामुळं आम्हाला काही अशी शंका नव्हती मला की येणारच नाही. हे आमच्या 1-5 वर्षापासून डोक्यातच होतं तर आपण करूयात. पण मग यावेळेस जे आमचे CEO आहेत जीपचे विकास मीना सर यांची पण संकल्पना होती की बा आपल्या या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठेतरी आपण स्ट्रॉबेरीचा प्रयोग केला पाहिजे. मग त्यामार्फत कृषी विभागाचे जे पाटील सर आहेत त्यांना त्यांच्यामार्फत निरोप आला की बा आपल्याला असं असं करायचं आहे, त्यासाठी कन्नड तालुक्यात त्यांना आमचं गाव निवडलं आणि त्या धर्तीवर आम्ही हे सगळं राबवलं. त्याच्यामध्ये त्यांना 75% आम्हाला सबसिडी दिली उपकर योजनेअंतर्गत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही जड गेलं नाही ते लावायला आणि आता शेतकरी खुद उत्साहित की बा पुढच्या वेळेस आपण करूया, क्षेत्र पण वाढणार आहे आणि उत्पन्न चांगलं असल्यामुळं इतर पिकांपेक्षा प्रोफिटेबल आहे समजा त्यांना, त्याच्यामुळं शेतकरी उत्साहित पुढच्या वेळेस लावतो. कारण सर आपलं वातावरण महाबळेश्वर वाणीचे महाबळेश्वरचं नाव झालंय सर. महाबळेश्वर पक्षी बी आपली स्ट्रॉबेरी महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी पक्षी बी आजची आपली स्ट्रॉबेरी चांगली असं म्हणजे मीच नाही म्हणत आहे. आम्ही त्या ग्राहकांना ऐकतोय ना शेतकरी म्हणजे बाहेर अधिकाऱ्याकडे ते जातोय ना तर ते म्हणते बाबा आपली स्ट्रॉबेरी तिकडले पक्षी व्यवस्थित आहे. कसं उत्पन्न होतं, किती स्ट्रॉबेरी लावली तुम्ही? आम्ही लावली 10 गुंठे सर, 5500 काढीला म्हणजे रोप लावलेलं आहे सर. तर त्याच्यामध्ये 5500 रोप 10 गुंठ्यात बसलं सर आणि त्याचा खर्च पेक्षा उत्पन्न चांगलं आहे सर. किती खर्च केला होता आणि उत्पन्न किती झाला? मी 50 हजार रुपये टोटल लातलो म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत 75% सबसिडी. मी 15-20 हजार रुपये आतलो माझे वैयक्तिक खर्च केले, पण आतलो मी ते हे करून 50 हजार रुपये माझ्याकडे आज बॅलन्स झालं सर 1.5-2 महिन्याच्या आत. आता कसं आहे शेती कायमची ती करण्यात आणि बदल करण्यात हे सर जर नवीन नवीन केली तर काहीतरी फायदाच होणार आहे म्हणून सर. तर ते तुम्ही जेव्हा ही शेती आता लावलेली आहे तर तुम्हाला फायदा होतो तर पुढच्या वर्षी काय नियोजन? मी पुढच्या वर्षी 40 गुंठे ही लावणार सर प्लांट करून. आणि आमचं तर हे तर रोपाचे मदर प्लांटच द्यायला पाहिजे आम्हाला, भेटला ना आम्ही मदर प्लांट करून कमीत कमी 10 एकरच्या पुढे शेतकरी लागेल म्हणजे 20 एकर जमीन गुंतल्या जाईल याच्यात. आता सध्या 2 एकरमध्ये समजा आम्ही 9 शेतकऱ्यांना केली हो, पण पुढच्या वर्षी 10-20 एकर जमीन गुतवल्या जाणार सर याच्यामध्ये. सध्या स्थानिक बाजारपेठांमध्ये ही स्ट्रॉबेरी विक्री होत असून हळूहळू कन्नड स्ट्रॉबेरीची मागणी वाढत आहे. जिल्हा परिषद उपकर मार्फत स्ट्रॉबेरी प्लांटेशनची एक योजना जिल्हा परिषद मार्फत राबवण्यात आलेली आहे. त्यामध्ये कन्नड तालुक्याचे हस्सा ग्रामपंचायतचे 9 शेतकऱ्यांना स्वतःचे विलिंग दाखवली होती की आम्हाला स्ट्रॉबेरी प्लांटेशन करायचे. मागच्या आठवड्यामध्ये मी त्यांच्या शेतामध्ये भेट दिली होती. त्यांचे स्ट्रॉबेरीचा उत्पादन खूप चांगला आहे. त्यांना आधी डाऊट होता की आमच्याकडे तशी क्लायमेट आहे किंवा नाही आहे, त्या आमची माती आणि इतर जे खत वगैरे लागणार आहे रोप कुठून भेटणार आहे सगळं आमच्या जिल्हा परिषदच्या कृषी डिपार्टमेंट मार्फत त्यांना मदत करण्यात आली. आणि ओव्हरऑल सगळे 9 फार्मर्स आहे सगळ्यांना त्यामध्ये पॉझिटिव्ह रेस्पॉन्स भेटलेला. त्यांच्या शेतामध्ये अजून खूप मोठ्या प्रमाणात स्वीट स्ट्रॉबेरी आलेली आहे. आता हा वर्षी आमचं नियोजन आहे त्याच गावमध्ये आम्ही स्ट्रॉबेरीची नर्सरी करणार आहे, सो दॅट की त्यांना रोप घेण्यासाठी महाबळेश्वर जाण्याची गरज पडणार नाही. त्यांचे जितके बी इश्यूज आहे आम्ही त्याच गावामध्ये सॉल्व्ह करणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये इतर गावांचे सरपंच पण उपस्थित होता आणि त्यांना हे बघून असं वाटलं की आमची ग्रामपंचायत आणि आपल्या गावमध्ये बी स्ट्रॉबेरी प्लांटेशन व्हायला पाहिजे. ओव्हरऑल जर बघितला तर स्ट्रॉबेरी प्लांटेशनमध्ये इझी कॅश भेटतो शेतकऱ्यांना आणि त्याच्या हातामध्ये लगेच रक्कम भेटते आणि त्याच्या कारणामुळे शेतकऱ्यांना चांगली मदत भेटू शकते. आणि या प्रमाणात जिल्हा परिषद नेहमी काम करत आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांची मदतीसाठी आम्ही नेहमीच उभे आहे. स्ट्रॉबेरी टोटली रेड आहे आणि त्याची तुम्ही स्वीटनेस बघा ते महाबळेश्वरला बीट करण्यासारखी आहे.